नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कॅन या मॉडल ऑक्झिलरी क्रियापदाबद्दल माहिती घेतली होती आणि कॅनचा वापर आपण कधी करावा, कुठे करावा आणि कशासाठी करावा याबद्दल सर्व माहिती घेतली होती। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कुड या मॉडल ऑक्झिलरी क्रियापदाबद्दल माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारी प्रत्येक न्यू अपडेट ही मिळत। आपण कधी करतो तर कुडचा वापर भूतकाळामध्ये ॲबिलिटी, परमिशन, रिक्वेस्ट, पॉसिबिलिटी आणि सजेशनसाठी केला जातो। पहा, या ठिकाणी काही वाक्य आहेत, ते वाक्य पाहूयात। पहा, पहिलं वाक्य आहे आय कुड प्ले द गिटार। ओके, आय कुड प्ले द गिटार। आता हे वाक्य आहे, याच्यामध्ये कुड या क्रियापदाचा वापर करण्यात आलेला आहे, या मॉडल ऑक्झिलरी क्रियापदाचा वापर करण्यात आलेला आहे। तर या वाक्याचा अर्थ काय होतो? आय कुड प्ले द गिटार म्हणजे मी गिटार वाजू शकत होतो। ओके, आय कुड प्ले द गिटार वेन आय वॉज 10 इयर्स ओल्ड। मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा मी गिटार वाजू शकत होतो, म्हणजे ही काय आहे? क्षमता आहे। ही काय आहे? ॲबिलिटी आहे। परंतु ही ॲबिलिटी कोणती आहे? तर ही ॲबिलिटी पास्टमधली आहे, भूतकाळामधली आहे। म्हणजे मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा गिटार वाजू शकत होतो, आता नाही वाजू शकत। ओके, तर कुडचा वापर आपण ॲबिलिटी दाखवण्यासाठी करतो, परंतु कोणती ॲबिलिटी? तर पास्टमधली। कुठली? तर भूतकाळामधली। या ठिकाणी दुसरं वाक्य आहे, कुड आय यूज युअर फोन प्लीज, कुड आय यूज युअर फोन प्लीज। आता हेही एक वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये कुड आपण वापरलेलं आहे, कुड आय यूज युअर फोन प्लीज। आता हे काय आहे, ही वाक्य का कुठलं आहे? तर हे एक प्रकारची परमिशन आहे। ओके, ही परमिशन आहे। परंतु हे जे कुड आहे, जेव्हा आपण कॅनचा वापर करत होतो, कॅन आय यूज युअर बुक प्लीज, हे कॅनसुद्धा आपण परमिशनसाठी वापरतो। पण हे कुठल्या याच्यामध्ये वापरतो? तर इन्फॉर्मल सिच्युएशनमध्ये, म्हणजे जेव्हा आपण मित्रपरिवाराशी किंवा आपले नातेवाईक यांच्याशी जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण कॅनचा वापर करू शकतो। परंतु ऑफिशियल लँग्वेज, ज्याला आपण म्हणू किंवा ऑफिशियल लँग्वेजमध्ये, तुम्हाला कुडचाच वापर करावा लागेल। कुड काय दर्शवतं? तर मतलब मोर पोलाइटनेस। मोर पोलाइटनेसमध्ये काय करायचं तुम्हाला? तर कुडचाच वापर करायचा। कुड आय यूज युअर फोन प्लीज। ओके, तर याच्यामध्ये काय आहे? तर जास्त विनम्रता आहे। ओके, त्यानंतरचं वाक्य पहा, कुड यू पास मी द साल्ट, कुड यू पास मी द साल्ट। आता ही काय आहे? ही एक प्रकारची विनंती आहे। ओके, कुड यू पास मी द साल्ट, तर विनंती करण्यासाठी। ओके, मोर पोलाइटनेस आता सांगितलं। त्यानंतरचं वाक्य तुम्ही पाहू शकता, यू कुड हॅव ब्रोकन युअर लेग, यू कुड हॅव ब्रोकन युअर लेग। ओके, यू कुड हॅव ब्रोकन युअर लेग। आपण कॅनबद्दल जेव्हा माहिती घेत होतो तेव्हाही पाहिलं होतं की कॅनचा वापर आपण पॉसिबिलिटीसाठीसुद्धा वापर करत असतो। ओके, पॉसिबिलिटी सांगण्यासाठी। तर या ठिकाणी काय आहे? यू कुड हॅव ब्रोकन युअर लेग, तू तुझा पाय मोडू शकला असतास। ओके, तुझा पाय मोडला असता। ओके, तर हे काय आहे? ही एक पॉसिबिलिटी आहे। पण कुठली पॉसिबिलिटी आहे? तेव्हा तू तिकडे जात होतास ना, तर तुझा पाय मोडला असता। ही काय आहे? शक्यता आहे। शक्यता कुठली आहे? तर पास्टमधली आहे। तर आपण कुडचा वापर पॉसिबिलिटीसाठी, म्हणजेच पास्टमधली जी पॉसिबिलिटी आहे त्याच्यासाठी आपण करू शकतो। त्यानंतरचं वाक्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आय कुड हेल्प यू विथ इंग्लिश, आय कुड हेल्प यू विथ इंग्लिश। बाकी दुसरी काही मदत नाही करू शकणार, परंतु नक्कीच इंग्रजीमध्ये मी तुला मदत करू शकेन। ओके, इंग्रजीमध्ये तुला मदत करू शकेन म्हणजे काय आहे? तर हे काय आहे? एक प्रकारचं सजेशन आहे। ओके, सजेशन आहे। तर अशा प्रकारे आपण कुडचा वापर भूतकाळामध्ये ॲबिलिटी, परमिशन, रिक्वेस्ट, पॉसिबिलिटी आणि सजेशनसाठी करत असतो। ओके, तर अशा प्रकारचे आपण विविध प्रकारचे वाक्य पाहू शकतो।